पुढची बातमी आपण पाहूया, ती आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये एका 16 वर्षीय मुलीचा बालविवाह लावण्याचा प्रयत्न झाला। हा प्रयत्न बालकल्याण समितीने उधळून लावला। जालन्याच्या बदनापूर येथील एका शेतकरी कुटुंबातल्या 16 वर्षीय मुलीचं लग्न औरंगाबाद जिल्ह्यातल्या 28 वर्षीय मुलासोबत लावण्याचा प्रयत्न झाला। दरम्यान या बालविवाहाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ लग्न मंडपात धडक मारली। बालकल्याण समितीच्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बालकल्याण समितीने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हा बालविवाह रोखला। 16 वर्षीय मुलीचं लग्न लावण्याचा धक्कादायक प्रकार त्यामुळे उघडकीस आला। मुलीच्या वडिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। काही वेळापूर्वीच आम्ही सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे आणि शिवसेनेच्या आमदार नीलमदाई गोरे यांच्याशी दूरध्वनीवरनं चर्चा केली होती। त्यांनी काय नेमक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण ऐकूयात। ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे, 18 ते 21 केलं काय किंवा 21 ते 18 परत केलं काय, मुळात त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचं वातावरण आहे का याच्यावर विचार झाला पाहिजे। कारण याच्यासाठी बजेट अलोकेशन नाही, मुलींना हॉस्टेल्स नाहीत। आता मराठवाड्यातच, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातच सगळ्यात जास्त बालविवाह होतात। एका वर्षामध्ये मी 73 बालविवाह थांबवले, 20 मी थांबवू शकले नाही। त्या 20 मुलींच्या संदर्भाने चाइल्ड राईट कमिशनला बोलवलं आणि चाइल्ड राईट कमिशन समोर 20 तक्रारी मुलींनी दाखल केलेल्या आहेत, ज्याचं आज सगळ्यात हिअरिंग झालेलं नाही। त्यामुळे मुली पुढे येत आहेत पण त्यांच्यासाठी हॉस्टेल्स नाहीत, शिक्षणाची सोय नाही। 2.5 लाख महिला जर ऊसतोड कामगार म्हणून आपलं घरदार सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असतील तर त्यांच्यात वयात आलेल्या मुलींना तिथे शिक्षण, शाळा, शाळेला जाण्याचा रस्ता, त्याची सुरक्षा याच्या संदर्भाने शासन स्तरावरती कुठल्याही प्रकारचं एन्व्हायरमेंट बिल्डिंग नाही, बजेट अलोकेशन नाही, पोलीस स्टेशनला याचं अंडरस्टँडिंग नाही। 30%हून अधिक लग्न ही आजही आपल्या राज्यामध्ये बालविवाह होत आहेत आणि त्यातही सगळ्यात जास्त ते मराठवाड्यात होत आहेत, ठाणे शहरात होत आहेत। प्रॉपर ठाणे शहरात, जिथून आपण आपलं राज्य ऑपरेट करतो त्या मुंबई शहरात होत आहेत। त्यामुळे याला 21 केलं तरी त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आणि त्याच्यात परत नातेवाईक, म्हणजे परत मुलीचं परत लग्न होताना प्रश्न निर्माण होतात, परत मुलीच्या नातेवाईक अडचणीत येतात। असे लग्न करणारे सगळे पुरुष हे अडल्ट आहेत, त्यामुळे अडल्ट पुरुषांवरती आणि त्यांच्या नातेवाईकांवरती गुन्हे दाखल जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मुलींचं लग्न केवळ कायदा करण्याने आणि कायद्यामधले आकडे बदलण्याने आपल्याला याचीही पूर्तता करता येणार नाही।